आता एक धक्कादायक बातमी गेल्या दिवसात इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलासह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे त्यामध्ये दोन जिगरी मित्रांचा समावेश आहे त्या तिघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही दुसरीकडं राधानगरी तालुक्यातील धामोड इथंही एका सतरा वर्षाच्या तरुणानं जीवनयात्रा संपवली गेल्या काही महिन्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असून ही बाब नक्कीच चिंतादायक आहे इचलकरंजीतील भोनेमाळमधील सरस्वती हायस्कूल परिसरात एका अकरा वर्षीय बालकानं आपल्या घरातच ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली रेहान खान असं त्याचं नाव आहे ही घटना पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीला आली दरम्यान काडापुरे तळे परिसरात राहणारा तेवीस वर्षीय निलेश कोळी हा यंत्रमागावर काम करत होता चौदा ऑगस्ट रोजी निलेशनं घराच्या छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली तर निलेशचा बावीस वर्षीय मित्र आकाश यादव हा प्रोसेसमध्ये काम करत होता आकाशनं कुडचे माळ्यातल्या आपल्या घरात छताच्या हुकाला साडीनं गळफास लावून आत्महत्या केली निलेश आणि आकाश या दोघांनी एकाच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं इचलकरंजीत उलटसुलट चर्चा सुरू होती या तिघांच्याही आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही पण या तिघांच्या आत्महत्येमुळं काही नवे प्रश्न उपस्थित झालेत दरम्यान राधानगरी तालुक्यातल्या धामोड इथल्या सतरा वर्षीय अनिकेत संतोष सोनावणे या तरुणानं रविवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली अनिकेत अकरावीच्या वर्गात शिकर होता रविवारी रात्री घरचे सर्व झोपल्यानंतर त्यानं आत्महत्या केली आज सकाळी हा प्रकार उघडकीला आला अनिकेतनं जीवनयात्रा संपवल्यानं त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय